नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या शेतामध्ये घेवडा राजमा लागवडीसाठी जमीन कशी असावी किंवा घेवडा राजमा लागवड करण्यापूर्वी त्याच्या कोणकोणत्या अटी आहेत किंवा त्याला घेवडा राजमा त्याला खत कोणते वापरायचे हे सर्व आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण घेवडा राजमा लागवडीसाठी जमीन कशी असावी याची थोडी माहिती घेणार आहोत. आपण घेवडा राजमा जर लावायचा असेल तर मित्रांनो, शेतामध्ये तुम्हाला तर हलकी ते मध्यम स्वरूपाची तुम्हाला जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही त्यासाठी तुम्हाला हलकी किंवा या पिकात मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ही चांगली ठरते. किंवा 54 अथवा पाणी साचणारी जमीन या पिकासाठी म्हणजे तुम्हाला हे घ्यायची नाहीये. या पिकामध्ये तुम्हाला खरीप हंगामातील पिकाची कापणी झाल्याबरोबर राजमा या पिकाची जास्त उत्पन्न मिळण्यासाठी तुम्हाला जमीन लोखंडी नांगराने ट्रॅक्टरने नांगरून नंतर वखरायच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचा घेवडा चांगल्या प्रकारे उगून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपला राजमा हे कधी लावायचं आहे मित्रांनो तुम्हाला, म्हणजे घेवडा हे पीक कधी लावायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड 3 हंगामात होते मित्रांनो. खरीप हंगामात जून जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या घेवड्याची लागण करायची आहे मित्रांनो. हे लक्षात असू द्या. ह्याला आता सध्या आपला चालू आहे. सध्या तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पण ह्या घेवड्याची उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे घेवडा असतो. एक वागळ्या सारखा असतो आणि एक साधा मध्ये असतो लाल कलरचा तो पण. आणि जास्त जास्त वागळ्या जास्त भाव असतो. आणि अजून एक असतो त्याच्यामध्ये वेली घेवडा पण राहतो, तो पण चांगल्या प्रकारचा आहे. आणि हा आहे तो आपल्याकडे साधारणतः हा आम्ही लावलेला आहे आमच्या शेतामध्ये. हा आहे तो वागळ्या घेवडा, एक नंबरचं पीक आहे मित्रांनो हे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण घेवडा राजमा पिकाला कोणकोणते खत वापरायचे इन्फॉर्मेशन घेऊ. घेवडा पिकाला मित्रांनो 40 टन शेणखत किंवा 50 ते 54 किलो नत्र हे तुम्हाला खत द्यायचं आहे मित्रांनो. स्फुरत आणि 50 ते 110 किलो पालस प्रति हेक्टरी तुम्हाला हा स्फुरत किंवा पालस पूर्णी अर्धा नत्र हे दोन्ही पेरणीच्या वेळी तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. उरलेला अर्धा नत्र उगवल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 आठवड्याने ह्याला घेवड्याला द्यायचा आहे. म्हणजे तुमचा घेवडा चांगल्या प्रकारे असा उगून जाईल मित्रांनो. तसेच मित्रांनो, ह्याचे ह्या राजमा पिकाचे किती दिवसानंतर पीक तुम्हाला उत्पन्न घेता येते मित्रांनो. राजमा हे थंड हवामानात येणारं पीक आहे मित्रांनो. कारण की ह्या पिकाला हे थंड हवामान लागतं मित्रांनो. हे विदर्भात किंवा आपल्या विदर्भ सातारा बीडमध्ये पण सध्या हे पीक बहुतांश बीड परभणी अशा बहुतांश संभाजीनगर असेच भरपूर जागेवरती ह्याचं पीक घेतलं जात आहे. पीक साधारणतः 75 ते 85 दिवसात तयार होतं आहे मित्रांनो. एक चांगलं प्रकारचं आहे. म्हणजेच तुम्हाला 3 महिन्याचं पीक आहे मित्रांनो. एक नंबर पीक आहे हे. आणि ह्याचा भाव पण चांगल्या प्रकारे भेटतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, ह्याचे भारतामध्ये उत्पादन कुठे कुठे घेतले जाते तर मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या भारत देशामध्ये एवढ्या ठिकाणी ह्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. हे पीक अन्न, चारा, हिवाळी खत, हिरवे कुरण म्हणून वापरले जातो. याचा वापर आपल्या जनावरांना चाऱ्यासाठी पण मस्त चांगल्या प्रकारे उपयोग होतो मित्रांनो ह्याचा. मित्रांनो, तुम्हाला बियाण्याचे प्रमाण तुम्हाला प्रति हेक्टर 40 किलो याप्रमाणे तुम्हाला टोकन पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे. 25 ते 30 किलो बियाणे तुम्हाला ह्याच्यासाठी लावायचे आहे. घेवड्या या पिकावरती सर्वात जास्त मावा कीड लागण्याची शक्यता असते. त्याचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10 लिटर पाण्यात सायपरमेथिन हे तुम्हाला 25% टाकायचं आहे. 5 मिली किंवा 10 मिलीलिटर
रोगावर 30% प्रवाही पाण्यात मिसळून तुम्हाला ह्याचं फवारणी करायची आहे. तुम्हाला 10 ते 5 मिली तुम्हाला हे प्रति टाकीसाठी वापरायचं आहे. तुम्हाला गेवडा या उत्पन्नाचे कोणकोणत्या व्हरायटी आहेत मित्रांनो, गेवड्या याचे पुसा पार्वती आर्का कोमल व्हीएल फाईव्ह जंपा पंत अनुपमा फुले सुयेश या प्रकारच्या सर्व नवीन नवीन व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचे उत्पादन पण देणाऱ्या ह्या व्हरायटी आहेत. यांचं बियाण्याचं प्रमाण मित्रांनो तुम्हाला ह्याचं पण 40 किलो बियाणं तुम्हाला प्रति हेक्टरसाठी तुम्हाला वापरायचं आहे. तर मित्रांनो ह्याला कुठे कुठे किती भाव भेटतो तर मित्रांनो ह्याचा आपण माहिती घेऊ. बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो ह्याला साधारणतः 8 ते 8.5 पर्यंत भाव भेटतो आहे मित्रांनो. ह्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 8.5 ते 9.5 पर्यंत भेटतो आहे. आणि त्याच्यात नंतर मित्रांनो लातूरमध्ये मित्रांनो ह्याला 8 ते 8.5 हजार रुपये भाव आहे. सर्व सिटीमध्ये याचा भाव साधारणतः 9 पर्यंत सर्व सिटीमध्ये आहे मित्रांनो. आणि तुम्ही आपल्या चॅनल जर मित्रांनो जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.